नमस्कार मराठी कथेची आपली चर्चा चालू आहे बघा कुसुमावती देशपांडे असतील किंवा मग वामनराव चोरघडे असतील यांनी सत्यकथेच्या काळखंडात सत्यकथेच्या कालखंडात किंवा मग एकोणावीसशे एकोणचाळीस नंतर जरी आपण अगदी वर्षानुसार जरी पाहिलं तरी काय प्रकारचं कथालेखन केलं आणि नवकथेची बीजे त्यांनी स्वतःच्या कथालेखनात काय प्रकारे समाविष्ट करून घेतली तर याची साधारणतः संपूर्ण चर्चा आपण या अगोदरच्या सगळ्या भागांमध्ये आपण केलेली आहे आज आपण साधारणत नवकथेला कशाप्रकारे मराठी कथेत सुरुवात झाली आणि त्याची जी काही वैशिष्ट्ये होती आणि मग जे काही नवकथाकार का होते मग त्यामध्ये अरविंद गोखले असतील गंगाधर गाडगिळ असतील किंवा मग नंतरच्या काळामध्ये भावे आणि अगदी बनगरवाडी लिहिणारे लेखक आपले तर या सगळ्यांच्या अनुषंगाने माडगुळकर तर या संपूर्ण लेखांची चर्चा आपण नवकथेच्या अनुषंगानं मराठी लघुकथेच्या अनुषंगानं करणार आहोत बघा एकोणावीसशे पंचेचाळीस नंतर मराठी कथेत आमूलाग्र बदल घडून आले सत्यकथा असेल अभिरुची असेल किंवा साहित्य असेल ही सगळी मासिके द्वैमासिके नवी कथा का आणि काव्ये आवर्जून छापू लागली लघुकथा अधिक सूक्ष्म व अंतर्मुख बनली दुसऱ्या महायुद्धामुळे किंवा त्यानंतर समाजावर जी काही विफलतेची विकलतेची आणि एक नकोशेपणाची भावना होती तर ती भावना देखील आपल्याला साधारणत या काळात समकालीन मराठी कथेवर अर्थात नंतर नवकथा असं नाव अनेक समीक्षकांनी हे नंतर दिलं तर त्या अनुषंगानं त्या समकाळात कथेवर पडलेली आहे छाप दुसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगानं आपल्याला साधारणतः दिसून येते या कालखंडात मानवी जीवनातील चिरंतन मूल्ये धडाधडा कोसळून पडली जी अश्धवृत्ती समाजाच्या ठिकाणी निर्माण झाली होती तिचे अतिवास्तव व कटू चित्रण ही कथा करू लागली महायुद्धाने उद्ध्वस्त झालेल्या विश्वाचे व मानवतेच्या विटंबनेचे दर्शन साधारणतः आपल्याला या कालखंडातल्या कथेमध्ये साधारणतः दिसून येते विचारांची विकृत भावनांची चित्रे ही कथा साधारणतः रंगवू लागली बाह्यस्वरूप व आकारही या काळात कथेचा बदललेला आपल्याला साधारणतः दिसून येतो आणि या सगळ्यांच्या अनुषंगानं मग आकृतिबंधात झालेला बदल असेल मूल्यात्मक झालेला बदल असेल किंवा या सगळ्यांच्या अनुषंगानं आशयांमध्ये जी काही संपृक्तता या समकालीन कथेमध्ये येऊ लागली तर त्या अनुषंगानं एकोणीसशे पंचेचाळीस नंतर जो काही बदल होता मराठी कथेत लघुकथेत झालेला तर त्या अनुषंगानं नवकथा काय प्रकारे उदयाला यानंतरच्या कालखंडात येत गेली तर त्याची संपूर्ण ही चर्चा सैद्धांतिक चर्चा आपली आहे बघा अरविंद गोखले असतील गंगाधर गाडगीळ असतील भावे असतील भावे किंवा व्यंकटेश माडगुळकर असतील यांच्या कथांमधून का जे काही वर आपण सगळं डिस्कशन केलं दुसऱ्या महायुद्धानंतर जे काही मूल्य ढासळू लागली मूल्यात्मक ह्रास समाजाचा झाला विफलतेची विकलतेची जी काही छाया समाज मनावर पडली किंवा मग नकोसपण असेल आयुष्यातलं किंवा या सगळ्यांच्या अनुषंगाने मनोविश्लेषणात्मक तंत्र असेल तर या सगळ्यांच्या अनुषंगाने हे जे काही चार कथालेखक आहेत नवकथेमधले तर हे साधारणतः कथालेखन करताना आपल्याला या समकाळात साधारणतः दिसून येतात आणि या चार कथाकारांना साधारणत माडगुळकारांपर्यंत आपण नवकथाकार म्हणून संबोधतो बघा अर्थात प्रदक्षिणा खंड एक आणि प्रदक्षिणा खंड दोन या दोन्ही खंडांमध्ये यांची जी काही चर्चा आहे तर ती साधारणतः आपल्याला नवकथेच्या माध्यमातूनच केलेली साधारणतः दिसून येते तर त्या अनुषंगाने या नवकथाकारांनी का काय प्रकारचं कथालेखन केलं आणि त्यांच्या कथालेखनातून का काय प्रकारचे नवी मूल्ये त्यांनी स्वतःच्या कथेत आणि त्या अनुषंगाने मराठी कथेतही रुजवण्यास सुरुवात केली तर त्याची चर्चा आपण साधारणतः करूयात बघा अरविंद गोखले खांडेकर वामनराव चोरघडे यगो जोशी या जुन्या कथाकारांचे का संस्कार अरविंदराव गोखले यांच्यावर होते मात्र त्यांनी अंधानुकरण मात्र या कथालेखकांचं केलेलं आपल्याला साधारणतः दिसून येत नाही एकोणीसशे पंचेचाळीस साली सत्यकथेत त्यांची कोकराची कथा ही पहिली कथा प्रकाशित झाली आणि या कथेच्या अनुषंगानंच परमन प्रवेश हे जे काही कथेचं का वैशिष्ट्य आहे किंवा त्यांनी स्वतःचं जे काही वैशिष्ट्य नंतरच्या काळात प्रदीर्घ कथा लिहून बनवलं स्वतःचं परमन प्रवेश तर ते साधारणतः आपल्याला अरविंदराव गोखले यांचं या काळात दिसून येतं व्यक्ती ही गोखल्यांच्या कथेचे केंद्र समाजाच्या सर्व पातळ्यांवर व्यक्तीच महत्त्वाची असते याचं साधारणतः पुनरुच्चार त्यांनी आपल्या प्रत्येक कथेत केलेला आपल्याला साधारणतः दिसून येतो सर्व व्यक्तींच्या अंतरंगात गोखले घुसतात त्यांच्याशी एकरूप होतात आणि त्यांच्या भावनांची विलक्षण गुंतागुंत आपल्या हलक्या व नाजूक लेखणीने ते सोडवण्याचा प्रयत्न करतात प्रतिभेच्या सामर्थ्यावर पात्रांचे अंतरंग खुले करताना अनुभवाच्या विविध पातळ्यांवर ते जातात सामान्यांपेक्षा असामान्यांचे आकर्षण सहानुभूती आणि वाचकांच्या मनात निर्माण करणारी जी काही वेगळी सहानुभूती गोखले त्यांच्या कथामधून तयार करतात निर्माण करतात तर हे साधारणतः आपल्याला अरविंद गोखले यांनी नवकथेच्या माध्यमातून स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य निर्माण केलेचं आपल्याला समकाळात एकोणीसशे पंचेचाळीस नंतर जी काही लघुकथा लिहिली गेली तर त्या अनुषंगानं पाहता येतं आता उदाहरणार्थ त्यांच्या जी काही भाषाशैली आहे किंवा मग परमन प्रवेश करण्याची जी काही क्षमता आहे तर त्याचं साधारणतः उदाहरण जरी आपण पाहायचं ठरवलं तरीसुद्धा आपल्याला जाणवेल की काय प्रकारची एक जबरदस्त भाषाशैली प्रवेशाची एक वेगळी हातोटी एक वेगळी सचोटी त्यांनी स्वतःच्या लेखनांमधून दृगोच्चर करण्याचं काम केलं तर ते साधारणतः आपल्याला त्यांच्या लिखाणशैलीहून किंवा त्यांच्या एखाद्या पॅरेग्राफवरून आपल्याला साधारणतः पाहता येतं बघा साधारणतः आपण त्यांचा एक पॅरेग्राफ आहे तो वाचूया त्यावरून आपल्याला कळेल की काय प्रकारचं लेखन त्यांनी त्या काळात करायला सुरुवात केली होती मेघा नावाचं पात्र आहे त्यांचं आधर्म नावाच्या कथेबद्दल तर तिचे उद्गार आहेत बघा तर यामध्ये ती असं म्हणते की आरू ह्या संसारात शरीराला फार महत्त्व असते रे हृदयाचा फारसा प्रश्न येत नाही ते मारून टाकावं लागतं कधी कधी तर मन गुंडाळून ठेवावं लागतं खस्ता खाव्या लागता झिजावं लागतं प्रथम मला हे विलक्षण जड जाई बघ जमत नसे जीव नकोसा होई पण हळूहळू माझ्या शरीराची व मनाची व्यवस्थित विभागणी झाली आता साधारणत हे वाक्य ऐकल्यानंतरच आपल्याला साधारणत त्या पात्राच्या ठाई आपण आहोत की काय किंवा त्या पात्रानंच आपल्या मनात प्रवेश केला की काय असं वाटायला लागतं तर त्या अनुषंगानं परमन प्रवेश करण्याची जी काही क्षमता आहे ती आपल्याला अरविंद गोखले यांच्या ठाई असली साधारणतः दिसून येते सामाजिक मनाचा प्रत्यय त्यांच्या कथेंमधून येतो तो कलात्मक असतोच पण पात्रांच्या सूक्ष्म मनोविश्लेषणातून तो निघत मनो असल्यामुळे तो अधिक प्रत्येकानेही वाचकाला वाटायला लागतो गोखले यांचे कथा विश्वव्यापक आहे त्यात विविध जातींची विविध थराची शिवाय महायुद्ध बेकारी बेचाळीसचे आंदोलन जातीय दंगले फाळणी महागाई इत्यादींची पार्श्वभूमी लागलेली माणसे आणि देखील आहेत वेश्याग्रहापासून ते ऑफिसपर्यंत गोखले आपला घेऊन जातात व्यक्तिमनाची सूक्ष्मचित्रे मनाचा ठाव घेतात स्त्री मनाचा हळूवारपणा त्यांच्या निष्ठा प्राप्त परिस्थितीशी तडजोड करण्याची वृत्ती या सगळ्यांच्या अनुषंगानं गोखले आपला स्वतःचा एक वेगळा कथाविश्व वेगळा भावविश्व वाचकांसमोर उभ्या करण्याचा प्रयत्न करतात व्यक्तिवादी कथा असतील निवेदनशैली असेल आकर्षक व प्रभावी प्रसंग असतील आणि त्या प्रसंगात जिवंतपणण्याची जिवंतपणा आणण्याची जी काही हातोटी आहे तर ती साधारणतः आपल्याला गोखले यांच्या ठाई आलेली साधारणतः दिसून येते तर या अनुषंगानं आपल्याला नवकथेच्या माध्यमातून गोखले यांनी लिखाण केलेलं समकाळात दिसून येतं आणि त्यांचा मी जो काही अधर्म या कथेतला एक पॅरेग्राफ वाचला मेघा जे काही म्हणते तर त्या अनुषंगाने देखील परमन प्रवेश करण्याची जी काही क्षमता आहे तर ती देखील आपल्याला अरविंद गोखले यांच्या ठाई कशाप्रकारे होती तर तीही साधारणतः दिसून येते बघा तर ही साधारणतः आपली अरविंद गोखले यांची नवकथेच्या बाबतीत जी काही चर्चा होती तर ही चर्चा होती बघा यानंतर गंगाधर गाडगीळे असतील किंवा भावे असतील माडगुळकर असतील यांची चर्चा आपण आपल्या पुढील भागात करूयात बघा धन्यवाद